काँग्रेस हक्कभंग ठराव आणण्याच्या तयारीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या विरोधात हा हक्कभंग आणण्याच्या तयारीत आहे काँग्रेस. राफेल कराराबाबत हा हक्कभंग काँग्रेस लोकसभेत मांडणार आहे. राफेल प्रकरणी हा हक्कभंग आणण्याची तयारी काँग्रेसनं केलेली आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून. राम, काय अपडेट्स मिळतात या संदर्भातले? बिलकुल सुवर्णा, काँग्रेसनं तयारी केलेली आहे की हक्कभंग नोटीस राफेलच्या प्रकरणी सरकारच्या विरोधामध्ये आणण्यात आली आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की माजी संरक्षण मंत्री एके अँटोनी यांनी वक्तव्य केलेलं आहे की 2008 जो सिक्रेसीचा जो अट टाकण्यात आली होती ती मागे घेण्यात आली होती. मग पुन्हा एकदा सभागृहामध्ये संरक्षण मंत्र्यांनी सिक्रेसीची मुद्दा जो आणला होता तो सदनामध्ये सांगितला आणि तो दिशाभूल करणार आहे. म्हणजेच की संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन या खोट्या बोललेल्या आहेत. याच मुद्द्यावर काँग्रेसचा आक्षेप आहे आणि त्यामुळेच हे हक्कभंगाची नोटीस देण्यात आलेली आहे. आणि यावर हक्कभंगाची नोटीस हा लोकसभा अध्यक्ष स्वीकारतात का हे पाहणं गरजेचं आहे. मात्र संरक्षण मंत्री आणि दुसरा एक हक्कभंगाची नोटीस दाखल केली जाणार आहे ते म्हणजेच की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये. त्यामुळे दोन हक्कभंग आणले जाणार आहेत. राम, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला. तर राफेल संदर्भात हे दोन हक्कभंग ठराव काँग्रेस लोकसभेत मांडणार आहे. एक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात असेल तर दुसरा संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या विरोधात असेल.